सध्या सरकारला अस्थिर करण्याचे काम सुरू आहे. राष्ट्रपती राजवट लावून भारतीय जनता पार्टीचे सर आणण्याचे राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे. धर्माळ निर्माण करण्याचे दुर्दैवी काम महाराष्ट्रात सध्या सुरू आहे असे मत व्यक्त करत भाजपवर जोरदार टीका रिपब्लिकन पार्टी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. नागपुरात रवी भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केलंय. आज महाराष्ट्र हा आर्थिकदृष्ट्या मागे पडत आहे. नवीन उद्योगधंदे महाराष्ट्रात यायला तयार नाहीत. महाराष्ट्रातील औद्योगिक धंदे गुजरातमध्ये पळवले जात असल्याचाही आरोप आनंदराज आंबेडकर यांनी केला. त्यामुळे महाराष्ट्र कुठेतरी मागे पडत आहे. महाराष्ट्रात जातीय दंगे निर्माण करण्याचे मनसुबे आहे हे लोकांनी ओळखावे असेही आवाहन केले. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज ठाकरे यांना सुपारी म्हटले होते. मी काही बोलण्यापेक्षा माजी मुख्यमंत्री बोलले आहे त्याचाही विचार व्हावा असेही आनंदराज आंबेडकर म्हणाले. राज्यात भोंग्यावरून मोठ्या प्रमाणात वाद सुरू आहे. त्यामुळे या भोंग्याचा उपयोग वाद निर्माण करण्याऐवजी बेरोजगारी महागाईवर बोलण्यासाठी समाजात जनजागृती करण्यासाठी भोंग्याचा उपयोग व्हावा असेही आवाहन प्रकाशराज आंबेडकर यांनी केले. तसेच केंद्रात आलेल्या सरकारमुळे अनेकांवर UAPI कायदा लावून लोकशाहीविरोधी काम करत अघोषित आणीबाणीची परिस्थिती निर्माण केल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत असल्याचाही आरोप आनंदराज आंबेडकर यांनी केला. नाही, आपल्या सर्वांना माहिती की महाराष्ट्र अस्थिर करण्याचं आणि महाराष्ट्रामध्ये एकतर हे सरकार पाडण्याचा किंवा राष्ट्रपती राजवट आणण्याचा किंवा BJP सरकार आणण्याचा ह्या तीन प्रकारे प्रयत्न चालू आहेत. आणि यासाठी म्हणून ज्या पद्धतीचं राजकारण केलं जातं हे अत्यंत दुर्दैवी आहे. धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं राजकारण या देशामध्ये आणि खास करून महाराष्ट्रामध्ये जे होतं आहे ते जरा खरंच अत्यंत दुर्दैवी म्हणावं लागेल आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो की महाराष्ट्र औद्योगिकदृष्ट्या नंबर 1 असताना सुद्धा आज महाराष्ट्राची परिस्थिती अशी आहे की धार्मिक तेढ असल्यामुळे नवीन उद्योगधंदे महाराष्ट्रामध्ये यायला तयार नाहीत. ते इतर ठिकाणी जात आहेत, गुजरातमध्ये जात आहेत आणि महाराष्ट्रातले असणारे अनेक उद्योगधंदे गुजरातमध्ये पळवण्यात येत आहेत. ही परिस्थिती अशीच राहिली तर महाराष्ट्र या नंबर 1 असलेला औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्य हे पाठीमागे केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यासाठी महाराष्ट्रामध्ये शांतता असावी. महाराष्ट्रामध्ये जे काही जातीय दंगे करण्याचे काही जण जे मनसुबे आहेत ते लोकांनी ओळखावेत आणि अशा लोकांना बिलकुल पाठिंबा देऊ नये अशी माझी लोकांकडे अपेक्षा आहे. मला तर पूर्ण खात्री आहे की ह्या ज्या पद्धतीनं आपण पाहिलं की स्वतः फडणवीसाने आज जे काही बोलत आहेत त्यांच्याबद्दल की ते सुपारी बहादूर नेते आहेत असं 2019 बोलले होते. त्यामुळं त्यांच्याबद्दल मी बोलण्याऐवजी फडणवीस सर माजी मुख्यमंत्री फडणवीसांनी तसं बोललेलं आहे. त्यामुळं त्यांनी पण त्याची इमेज सुधारावी असं माझं मत आहे. आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो. जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.